आता डिमांड आहे. डिमांड प्रत्येक आमदारा एक उलोवपाक चान्स आसता, आपल्याकडे डिमांड मांडपा आसता आनी दाखोवपा आसता की एम 3 वर्सां जाली आमगे, आता 22, 23 आनी 24 सेम डिमांड, काम काय जायनाय आनी बजट इज वॉट एवर इज बीन प्रेझेंटेड, ऍक्च्युली दॅट बजट इज नॉट बीन युटिलाइज. सो हे परत परत तांकां दाखोवपा आसता आनी दाखयतलो जाल्यार यू नीड टायम. सो प्रत्येक आमदाराक एक 1 आवर पूण दिवचो म्हणून तेमकां रुलिंगा आहा न्ही. सो रुलिंगा आहा डॅट मिन्स दे शूड नॉट हॅव एनी कंप्लेन्स. तशें अशें दिसपाक जाय न्ही गव्हर्मेंटाक, बिकॉज ऑपोजिशन आहा तेंगे काम इज प्रायोरिटी बिकॉज दे आर नॉट डुईंग द वर्क. पूण हे सांगून सांगून तेमी आतां मॅक्सिमम आय थिंक 20 to 30 मिनट्स देखून अलाव करता म्हणून सांगिलां, 20 मिनट्स पार्टी वायज एक 30 मिनट्स दिवपाक. सो आमकां घडये 20-20 मिनट्स मेळपाक शकता, तेंक 40 मिनट्स मेळटले आनी फायनली इट इज नॉट सफिशियंट, बट ओके दीस इज वॉट हॅपन्स आनी वी वील मेक द मॅक्सिमम यूज आउट ऑफ दीस एंटायर सिट्युएशन. आनी 8 दिसां असेंब्ली आसतली, भरपूर डिमांड्सूय आहाय, भरपूर भरपूर लोकांचे इश्यूज आहाय जे मांडटले आनी भरपूर फेलियरूय आहाय सरकाराले. इशू मेन तुम्ही टार्गेट करताले पयलीं सद्या राज जे पावसाचेर तुमचो इल्ले आहा की पेडणे सावन काणकोण एवरीथींग इज फ्लडीड. सो देर इज नो प्रोपर मॅनेजमेंट ऑफ हाव टू कंजर्व दीस वॉटर. हे जे उदो आहा सगळें हांवान वचपाचे, इट इज ऑल गोईंग बॅक टू द अरेबियन सी, इट इज गोईंग टू द रिवर्स. सो डेट मिन्स वॉटर इज नेवर गोईंग टू बी स्टोर्ड. आमको स्टोरींग कॅपेसिटी वाडोवपाक जाय म्हूण उलयता आहा, बट एट द सेम टायम वी आर लुकींग डेट इन द नेक्स्ट 10 इयर्स, नेक्स्ट 15 इयर्स डाउन द लाईन देर इज गोईंग टू बी अ स्केसिटी. इनफॅक्ट पणजे उदक आसना, मद मदें तूं चोवपाक गेल्यार पणजे उदो आसना. सो ही परिस्थिती कितकोन इम्प्रूव करपाची, वर्सां वर्स पावस येतो जरी तरी आमी न्हंयंत आनी दोऱ्यांत सोडलो उदक जाल्यार पणजे आनी असले दुसऱ्या जाग्यांनी उदो उणी आहा ते कितकोन सांबाळटले. हीच टॉपीक नेक्स्ट पावसाकूय तोच टॉपीक. सो फायनली सोल्युशन बजट टू बजट सोल्युशन क्रॅक करून वर्क ऑर्डर दिवन काम कमेस करून बाबा बरें हो पावस पयलीं आमी करून दितले म्हूण अशें करून जायना हांगेले. सो आज पावसाचे चोयल तुमी परिस्थिती कितें जाली, आतां सगळे गांव बुडोन गेल्ल्या राईट फ्रॉम मोपा टू राईट अप टू काणकोण देर इज बीन लॉट ऑफ डिझास्टर. हे डिझास्टर मॅनेजमेंट आहा पूण ते डिझास्टर फायट करपाक हो मॅनेजमेंटाक कांयच ना, दे आर नॉट गियर्ड अप. प्लस लोकांक जे त्रास जाता, लोकांचे जे आज बुडोन जे घर गेलो हाय तेंकां जे फेसिलिटी दिवपाक जाय, तेंगे कंपेन्सेशन दिवपाक जाय, तो कंपेन्सेशन एक 48 आवर्स, 72 आवर्स, यार 1 विका भितर दिवपाक कांयच हे ना. कित्याक आज जर मुगे घर मोळ जाल्यार तूं म्हाका जें कंपेन्सेशन दितलो तें वर्सान मेळटा, 6 म्हयन्यान मेळटा, आज बांदपाक जाय न्ही पयशे. सो दॅट कायंड ऑफ सिस्टम हॅज टू बी देर अँड दीस इज नॉट हॅपनिंग. दीज आर कॉमन प्रॉब्लम्स अँड दीज कॉमन प्रॉब्लम लोकांक आज मातशे नियाळ करपाचो की हें घर मोडटाय, हें मोडटाय, सगळें आज रुलींग चड जाणां आहाय. सो रुलिंगा एक घर चड आसतली. सो पीपल हॅव टू अंडरस्टँड दीस, दीज पीपल आर नॉट सॉल्विंग द बेजीक प्रॉब्लम्स जी आहाय. आम उलयता आसता आम फामोजांगे प्रॉब्लम उलयता, फामोजांगेले प्रॉब्लम सेम आसता. सो आज बीएससी मेनली वॉज डिस्कशन ऑफ टायम मॅनेजमेंट, हाव वी आर गोईंग टू डू आनी अलॉटिंग वॉट इज गोईंग टू हॅपन अँड हाव इट इज गोईंग टू हॅपन. ओपोजिशन युनायटेड आसतले तुमची मिटींग पळयल्यो जाल्यार? वी हॅव ऑलरेडी मेट वन्स, वी हॅव मेट आनी वी वील मीट अगेन. कित्याक आनी 2-3 दीस उले एलएक्यू मांडपाचे, ते 2-3 दीस जाले म्हणटरी एलएक्यू सोंपले म्हणटरी देन वी आर गोईंग टू मीट अगेन अँड युनायटेडली वी वूड वॉन्ट टू डिस्कस थिंग्स सो दॅट उलोवपाकूय सगळे पॉईंट्स जे आहे ते कवरूय जातले आनी सजेशन्सूय मांडटले. बट दीस टायम गोंयांत न्हू आख्खे इंडिये भर रुलिंगाक ऑपोजिशनाक आयकपाकूच पडटले. कित्याक आनी पयलीं भाशेन आनी टायम ना तो, आख्ख्या देशांत दाखयल्ले आहा दॅट ऑपोजिशन स्टँड्स अ लॉट ऑफ स्ट्रेंथ नाव. आनी म्हाका सांगता ते सेंट्रल जो स्ट्रेंथ आहा ऑपोजिशनाचो तोच पावर जो आहा तो आमकांय येयलो हांगा आनी वी आर ऑल्सो गोईंग टू गोडची असेंब्ली मातशी वेगळी आसतली, हेपाची वेगळी आसतलीच आनी म्हाका दिसता एवरीबडी इज गोईंग टू पूल आउट समथींग ऑर दी अदर. द फेलियर्स ऑफ द गव्हर्नमेंट प्लस इंडिव्हिज्युअल मिनिस्टर्सांगे जे 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 हे करताय एनवायरमेंटल रिलेटेड, लॉ रिलेटेड, ऑल प्रोटोकॉल जे हे फॉलो कोनाय आनी वायलेट करताय दीज आर ऑल गोईंग टू बी एक्सपोज. सध्या म्हादयची मिटींग इन्स्पेक्शन चालू आसले, मिटींग झाले आनी फालच कर्नाटका सायडीन कदंबाचे बस हाडून थंयच्या प्रोटेस्ट केलो. उडो हांव भितर वयता असो हेजी हांव एक्च्युली उलयलां, बट वालोर न्हू तेंकां, तेंकां जाय म्हणटरी ते करताय न्ही, आमकां जाय म्हणटरी आमकां कितें करपाक जाय आशिल्लें. आमचे मत युनिटी ना, आमचे मत युनिटीच ना हिंगा. हे जे आहाय ते सगळे, हे सगळे आपल्यागेले करपाक पेटोवन पडलो. सो ते आपल्यागे करतले काय म्हादय सालवार करतले,
सो प्रॉब्लेम झाले हा दे आर बिझी एन्शुअरिंग दॅट दे डू थिंग्स फॉर देम सेल्फ. हो सरकार असं चाललो आणि हे सरकार असं चाललो म्हणून आज माझा या इश्यू आज तार्यार पडना. आणि या सरकारा आसोन आणि 3 वर्ष देखून एमकोळे माझा या इश्यू तार्यार घालपास जावपा ना. हे गोंयच्या लोकांनी मोती घालून दोरचे आणि बुरोवन दोरचे हा उलयताय ते. आणि तुमकां जर जर म्हादय जायी आणि म्हादयीचे फायट करपाक जेन्युन जाय जाल्यार आज आमचे ऑपोजिशन आहाय ते रुलिंगा येऊन म्हादय इश्यू घेऊन फायट करून ही म्हादय पतन हाडपाची गरज आहा. आणि 3 वर्सां लोकां चोयन दिया 3 वर्सां भितर एमको म्हादय हाडपा जावपा ना बिकॉज देयर इंटेन्शन इज नॉट देयर. सरकारा इंटेन्शन ना ऑपोजिशन आहा ते रुलिंग झाल्यारूच गजाल. हे इलेक्शन चेंज जावन 2027 आमी सगळे जे आहा ते जरी जर आम रुलिंगा पडले लोकांनी जरी न्हू त्यांना ह्यो म्हादय इश्यूज न्हू एक गोंयचे मेजर मेजर इश्यूज जे आहा फेलियर्स आहा बिकॉज दीस इज ऑल अबाउट पॉलिसी मेकिंग. सगळ्यांक खबर आहे पॉलिसी मेकिंगात यू हॅव टू बी स्ट्रॉंग इनफ. म्हादय उरतले दिसता डायव्हर्जन जाऊन मोकळे जाऊ. डायव्हर्जन ऑर्डरच जाल्ली न्ही दॅट इज नॉट द पॉईंट. डायव्हर्जन झाले ते डायव्हर्जन असे उरतले नेक्स्ट 3 इयर्स. ओनली द थिंग वी हॅव टू स्टॉप देम फ्रॉम मेकिंग फर्दर डिझास्टर अँड ब्रिंग बॅक. ते डायव्हर्ट केले ते परत ब्लॉक करपा जाय. सो दीस ऑल हॅज टू हॅपन वेदर इट हॅपन्स इन 1 इयर 2 इयर्स 3 इयर्स बट इट हॅज टू हॅपन. यू कॅनॉट कंटिन्यू. हे कंटिन्यू झालं जाल्यार आमचे सगळे जे ते वाटेन सत्तरी वदरी सगळे सगळे सुकार पडटले आनी कांयच जावपा ना तिंगा मुखार. पण ज्या पद्धतीने कर्नाटक सायडीन जे प्रोटेस्ट जातात ते सगळे गोयन काय पळोवपाक मेळना. ओपोजिशन दिसना एग्रेसिव्ह की रुलिंग येणार ओपोजिशन तरी रस्त्यार ना. इट इज नॉट ओनली अबाउट ओपोजिशन इट इज अबाउट लोकूय लोकांनी चिंतपा जाय. इट इज नॉट ऑलवेज अबाउट ओपोजिशन. ओपोजिशन इज रेडी. ओपोजिशनान गेले ते पाटी म्हादया लागून कितली केले ते तुम्ही चोयले. सो वी आर पुटिंग अवर फुल 100% युअर हियर विथ फुल सिन्सियरिटी बट पीपल मस्ट ऑल्सो युनाइट. पीपल आर समवेअर ब्लॉक्ड झाल्या. या सरकाराक खूप काय एक ब्लॉकेज झाली लोकांलो की एक हेच फेवरेटाचे तेंगेले. सो हे फेवरेटिजम जे आहे सरकारा उडोवपाक पयले जाय त्यांना मागीर लोकां मदीं एक पॉझिटिव्ह येतली की दे वील अंडरस्टँड की तेंकां ज्यो वस्तू जायो त्यो वस्तू म्हाका सदां तेंकां मेळनाय आनी त्यो मेळपाक जाय जाल्यार म्हाका सदां खूंय काय चेंजीस जावपाची गरज आहा. आम्ही हे असेंब्लीन तू उलयल्या. वाय वील द एअरलाइन्स नॉट शिफ्ट. वाय वील द एअरलाइन्स कीप टू प्लेसीस वन इज दाबोली अँड दीस. किद्या धरतले तुम्ही किदें पूण इन्सेंटिव्हाइज करचे पडना तेका. तुगे एअरलाइन जरी तरी मोपा वयता थिंग लँडींग बरें थिंग फेसिलिटी बरी आहा. नव एअरपोर्ट सगळे बरे आहा. पावसा पावत ते दुसरी गजाल तो टॉपिक सेपरेट. सोत्री घेऊन भितर एअरपोर्टार येवपा पडटे गंबूट घालून भितर तो दुसरी गजाल. पूण अदरवाईज वाय वील द एअरलाइन नॉट शिफ्ट. तेंगे ऑपरेशन कॉस्ट बऱ्या पडटा. सो यू हॅव टू इन्सेंटिवाइज एअरपोर्ट जरी तरी हो होतलो सर्वायवल जातलो. यू हॅव टू इन्सेंटिवाइज all these operators and tell them you are going to benefit by coming to Dabolim airport. You will have to make sure that the costs are cost effective as per the because na option na kit kon ya option tumjan todi ya korpa da sarkaran korpa da na. So somehow down the line sarkar is trying to photo जितले वगत तेंको फोटोवपा जाता ते फोटयतले अशें करून आनी मागीर म्हणटले आमी प्रयत्न केलो आमी पळय पयशे मोडले एअरपोर्टाचेर आमी डिस्पेस केलो एअरपोर्टार डॅट मिन्स आवर इंटेन्शन वॉज टू कीप द एअरपोर्ट बट ऑपरेटरान गे न्ही आमी कितें करपा जाता. सो ऑपरेटर व्हरतले म्हण खबर आहा इन्सेंटीव दिवपा जाय. यू टू मेक फेसिलिटीज अवेलेबल डेट दे गेट एट्रॅक्टेड टू कम टू दाबोलीम. हे करना हे वील बी टॉकिंग अबाउट दीस ऑल्सो वील बी पुटींग स्ट्रेस हाव टू इन्सेंटिवाइज आणि यांना कितकोन अट्रॅक्ट करपा जाय दाबोली येऊक हे करपा जाय देन ओनली द ऑपरेटर्स विल कम. लोक तुमचे व्हडले बरे उलयना आणि तुम्ही किती तुमचं सक्सेस सांगा म्हाका जे लोक ते जनताचेर कळटा आणि सगळे ते सामके ऑर्गेनिकली ऑर्गनाईज करतात आणि लोक येतात. लोक येतात आणि लोक आपली ग्रिव्हन्सीस सांगतात. म्हणजे कर्तव्य जाता की उलोवचे पयली हे नॉलेज असपाक जाय जाणविकाय असपाक जाय लोकांच्या प्रॉब्लेमाची. ते लोकांचे प्रॉब्लेम आयकुपा खातीर आम्ही इतल्या खातीर वतात की ते इश्यू जाऊन रेज करपाचो. रेज करताना विदाउट नॉलेज काय खबर नसताना उलोवप काढली जीब लायली ताळ्यात ही म्हणजे सवय न्ही.
म्हणून त्या लोकांक मिळून सगळी ती एक्सरसाइज आम्ही करतात ती करची पडटा. तातून सरकार मातसो घुसपला, मातसो हल्ला, हालपाची गरज ना. तुम्ही तुमचे काम सारखे करीत राहत. यू हॅव टू, देर हॅज टू बी चेक्स अँड बॅलन्सीस इन द सिस्टम अँड दॅट कॅन कम विथ अ व्हेरी प्रोएक्टिव्ह ओपोजिशन. दॅट इज वॉट वी इंटेंड टू बी. ओके, सेंटराक जो रिझल्ट येयलो लोकसभेचो आणि आता जे ओपोजिशनची पोझिशन हा इन पार्लमेंट, त्याचा प्रभाव या सेशनचे दिसतलो हंगसर दिसपूच जाय न्ही. तो देशभर दिसपूक जाय. फायनली पार्लमेंट इज द टेम्पल ऑफ डेमोक्रेसी फॉर द कंट्री. ते जे थंय जे किती जाता त्याचे रिफ्लेक्शन स्टेटीन दिसूकच जाय. आणि ते दिसतालेच, ते दिसतालेच. आणि त्यांना सवय लागून घेऊन जाय त्यांनी आयकुपाक. द डिसेंटिंग साईड म्हणतात, डिसेंटिंग व्हॉइस म्हणतात, ताका आवाज असपूच जाय सेशनात. तो जर आवाज ना जाल्यार लोकशाही ना. आणि लोकशाही ना जाल्यार मागीर आणि हे इलेक्शनां बिलेक्शनां करून काय फायदो ना, आणि सेशनां करून फायदो ना. तो एक म्हजो आग्रह तांकां आशिल्लो की जाता तितले तुम्ही ओपोजिशनाक उलोवंक दिया आणि मागीर तुम्ही सुदरात. तुम्ही जर उलोवंक दिना तर तुमकां कळचे ना तुम्ही खंय चुकता ते. आणि एक दीस असो येतलो की तुम्ही तुमची विकेट पडटली. आणि ते सुनाक बिनाक कशी झाल्या लंडनाक बी, तशी आमची परिस्थिती जाऊंक शकता. आमची तिनूय बेल, दोनूय बेल गेल्यो, तिनूय विकेटी पडल्यो, असे जाऊंक शकता. आणि खूपदा झाले हा. सो हे जाता केन्ना केन्ना द अदर साईड वॉट इट इज टॉकिंग यू आर नॉट एबल टू एप्रिशिएट यू आर नॉट एबल टू अंडरस्टँड. ओके, तुमका टाइम बी तसा अलॉट बी करपाचे डिस्कशन? टाइम अलॉट करपाचे केला नाही. एक म्हणजे अर्ध वर पर पार्टी असे केले हा. माझो मेन जे तुका जर माझे पॉईंट हा पण आम्ही उगीच टाइमपास करपाचे ना. पण एक असा की जो ज्यांना लोकांचे कागाळी आम्ही ऐकतात त्यो कागाळी आम्ही रेज करप आणि लोकांक तांना उत्तर दिवप हे सरकारचे कर्तव्य जाता. सो आय थिंक सरकारांनी ते पळवंक जाय की आम्ही काम ऍक्च्युली तांचे काम करतात. हे ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम म्हणतो आहात तो सरकारचं चालपाक जाय. एट द मोमेंट तो चलना, ग्रीव्हन्स रिड्रेसल नाच. सो वी विल ऍक्ट एज अ ग्रीव्हन्स रिड्रेसल अँड आय थिंक वी विल गेट अवर सेल्फ हर्ट. असेंब्ली भायलो विषय, एक प्रवाह कमिटीची मिटींग स्टार्ट झाली, साईट विजीट स्टार्ट झाली. त्याची लास्ट मिटींग काल बेंगलोराक झाली. ती मिटींग झाल्या उपरांत एक प्रोटेस्ट पळोवपाक मेळ्ळो कर्नाटकान कदंबाच्या. गोंयात येऊन बस हाडली प्रोटेस्ट केलो. थंय सगळे इन्सिडेंट कसे पळय ना. एक म्हणल्यार प्रवाहाचे मिटींगेन गोंयची टीम आशिल्ली 30 जणांची आणि कर्नाटकाची जी आशिल्ली 30 जणांची. ताजेरूच कळटा तुका किती ते. आणि ती मिटींग सुद्धा झाली बेंगलोराक. सो तू पळय होस्टाईल एनवायरमेंट, तीन गव्हर्नमेंट ऑफिसर ते थंय वतात आणि ते उलयतात आणि ते कितले गोंयांक डिफेंड करतले. ते भितर कपा कपा पका 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 जाऊन बसले असतील ते. हा, तसले बसून जाता ते. तसे बसून तू म्हादय सालवार करतलो आणि मुखेलमंत्र्याचे आपले किती नाव हे केले म्हणून मुखेलमंत्र्यांनी जस्टीस केली म्हणून. प्रवाह म्हणतात आणि गोंयांक कांयच जस्टीस दिवंक ना. प्रवाह म्हणते फक्त असेंब्लीन अनाऊन्स करपाक आणि शो मारपाचे एक खेळणे आशिल्ले. प्रवाहचे इन्स्पेक्शन पावसान भर इतले व्हडले उटंगराचे पावसान जावपाचेच न्ही. ते गिमान जाऊंक जाय आशिल्ले. तुम्ही कळपाचे की खंय डायवर्ट झाला आणि किती झाला ते. दे हॅव नॉट इवन लुक्ड एट दॅट इशू. हे मेन स्ट्रीम मिडिया सांगता ते भशेन गोंयचे डिस्कसूच जाऊंक ना. थंय गोंयचे जे ग्रीव्हन्स आहा ताजेर म्हाका दिसता काही डिस्कशनूच जाऊंक ना. आणि म्हाका दिसना प्रवाह खातीर आमकां किती न्याय मेळटलो. तुम्ही ऑफिसरांचे उलयले म्हणून खूप आमचे गोयचे खुपशे ऑफिसर असतात ते कर्नाटकाचे डब्ल्यूआरडी हेड करतात कर्नाटकाचा, त्याचा प्रभाव असतो ना. एक ऑफिसराचे म्हाका पर्सनली उलोवपाचे ना, पण फायनली ऑफिसर ती ऑफिसर वचून गोयचे सालवार करतले येदे व्हडले कर्नाटकाचे विरुद्ध कसे जातले ते. एक टायम आशिल्लो की काश्मीराक डिफेंड करपाक राजीव गांधीन वाजपेयीक धाडिल्लो युनायटेड नेशनान. कळ तुका न्ही, थंय धाडूंक जाय आसले आमचे आमचे असले मनशांक ते फोडून ओडून येवंक शकतात. बेंगलोराक वचून ताचेर चढपाक वचो 100% वचून वचपी हांव. आनी म्हजे परत बरे आसले राजेंद्र केरकार आसतलो. तो म्हजे परत बेटर क्वॉलिफाईड. जे मनीस खरेंच म्हादय खातीर झगडल्या तसल्यांक धाडूंक जाय आशिल्ले. हे गव्हर्नमेंट सर्वंट वचून ते तांचे टांगती तलवार तांच्या गळ्यान वयर दाखयलेली आहा. चड उलोवंक जायना, हे बॅलन्स करूंक जाय. कसे जातले न्ही, म्हाका दिसना व्हडले काय येतले. टायमपास टेक्नीक ती. आणि एक विषय दाबोळीचे चडश्यो ऑपरेटर्स सगळे वतात, सगळे मोपा शिफ्ट जातात. आणि दुसरे म्हणजे आता आयज एक सकाळी इन्सिडेंट झाला, कतार एअरवेज जी लँड जावपा आसली ती लास्ट मोमेंटाक तेंच्यानी मागीर विजिबिलिटी ना म्हणून परत तेंच्यानी बेंगलोर केली. म्हाका समजना मोपाच्यान बेंगलोर लागी काय मोपाच्यान दाबोली लागी ते.
दाबोली एअरपोर्ट असा ना रे, सो वाय इट नॉट लँड इन दाबोली? इतल्या दाबोलीची अलर्जी हा कतार रेल्वेचा काय? आणि ग्राउंड स्टाफ ना, दे आर नॉट ओके. ग्राउंड स्टाफ म्हणतात की ते, ग्राउंड स्टाफ इज नॉट एट ऑल एन इश्यू. तू लँड जाता ते किती इज सेफ्टी. क्लोजेस्ट एअरपोर्ट पॉसिबल यू शुड हॅव बीन यूज टू लँड. नी तुका विजिबिलिटी ना म्हणून तू पयस वता ना, लागी वच मरे खंय ते तुझ्यान अरेंजमेंट करूं येता न्ही. सो हाजो अर्थ कितें? हाजो अर्थ असो की दाबोली म्हण तो एअरपोर्टूच न्ही, अशें गोस्ट एअरपोर्ट बी म्हणटा त्या भशेन ताणें केल्लें आहा. आनी स्लोली एन शुअरली दाबोली बंद जाता. आतां तातल्या तातून हांवें पयर दाबोलीच्या आमदाराचे अनाउंसमेंट पळयलां की आमी हे करतले ते करतले, बाब नितीन गडकरी येवन तो नवो फ्लायओव्हर करतलो. आयकुपाक बरें दिसता तें, पूण हे सगळें करून पसून हाजे पयलीं हैदराबादाक बेगमपेट एअरपोर्ट आनी तो नवो एअरपोर्ट जो जीएमआर आसा जाता तो आमकां म्हाका दिसता एक प्रेसिडंट आहा. हाव एअरपोर्ट्स आर शट इवन आफ्टर स्पेंडींग थाउजंड ऑफ क्रोड्स, देर इज नो गॅरंटी डेट दॅट एअरपोर्ट वील कंटिन्यू. दर प्रायव्हेट कंपनीचे फोकस आहा आणि सरकार जर कोल्यूड करता जाल्यार एअरपोर्ट कितले पैसे म्हणले तर एअरपोर्ट बंद पडूक शकता. आणि हे म्हाका दिसता दाबोलीचे जावपाचे. I don't look at it at all as a big thing. Mutation these days they are in the style of doing things very fast. And in the Asgao case it's a very special person. It is a BBIP and a most favored status in Asta. त्यांना ते जाता आणि ते झाले आहा. आमचे म्युटेशन हांवें म्हजे ओन भाटाचे म्युटेशन म्हणजे बापायच्या नावान म्हाका करपाक आता 3 महिने झाले म्हणजे वचून जायना. म्हजे ओन हा पर्सनल, इज नॉट बॉट प्रॉपर्टी बट इज इनहेरिटेड. ते म्युटेशन 3 महिने झाले जायना. हांव रावता म्हाकाय ताकतीक ना आणि म्हाका घर कोणाचे मोडपाचे ना भितर. सो तसं ते काय ना इनवॉल्ड. सो एज अ रिझल्ट हांव गोंयकार बरो सुशेगाद रावता. हे जे भायले येतात हांकां हांचे भितर एक हे आसात म्हणजे मनान एक मनीस आयला. अशें खूब केसीस आहात नॉर्थ गोवान ज्यो प्रॉपर्टी एक मनशाची प्रॉपर्टी तिसऱ्यान घेतल्या, ऑक्युपाय करता, टेनन्सी लायल्या, ताजे रेस्टॉरंट चलना. आत्ता म्हणजे मनान एक केस आयिल्ली. सो देर आर सो मेनी केसीस वेर स्पेशली इन द नॉर्थ गोवा कोस्टल बेल्ट वेर लँड रिफॉर्म्स भाऊसाहेब बांदोडकरांनी 18K सेक्शन हाडिल्ले एग्रीकल्चर टेनन्सी हे एग्रीकल्चर राखपाक, हे असे दिल्लीवाल्यांची रेस्टॉरंटां चलोवपाक म्हणून. ते चलता आणि ते सामके उघडपणान चलता आणि सरकारचे बॅकिंग हा असतलेच असे म्हाका दिसता. सो आसगाव केसीन राईट डायरेक्शन इन्व्हेस्टिगेशन आफ्टर म्हाका कळना. इन्व्हेस्टिगेशन असाच जाल्यार सगळे थंड झाला. 2 दिसांक मात्र सगळे गाजले. हाणे बी काणयो सांगिल्ल्यो विजय सरदेसायचे नाव येतात. आता विजय सरदेसायचे नाव गेले. आता खंय गेले? कितें झाले? आम्ही सांगितलं मरे आता सरकारान सांगतो कोण शर्मा तो, तो जो फोटो काढून घालताले तो शर्मा कोण आणि ओ शर्मा कोण तो मात्र सांगतो असेंब्लीने विचारपचो. आणि मला भरपूर खबर आहात की या सरकारात तो शर्मा कोण आणि ओ शर्मा कोण तो खबर आहात. आणि मलाईन करपा खातीर त्यांचे ट्रोल आर्मी काम करतात. आणि थोडे जर्नलिस्टूय ताका हे जातात, विक्टीम जातात. हे पळोवन वाईट दिसता. रेव्हेन्यू मिनिस्टर असतात ते म्हणतात काहीतरी की त्यांची ऑफिसरांची एफिशियंसी असा की ते एका दिसा भीतर त्यांचे काम. व्हेरी गुड. ती एफिशियंसी गोयकारांकूय ताणें दिवची. एक दिसान जाता जाल्यार सामकें बरें, पूण ते फक्त स्पेसिफीक लोकांक आनी एक टॅक्स मारतकरूच जाता हे सगळ्यांक खबर आहा. ते तशें कित्याक जावप? सर्वसामान्य गोयकाराचे जर काम अशें एक दिसान जावपाक लागले जाल्यार कॉंग्रेच्युलेटरी मोशन मूव करचें पडलें आमी रेव्हेन्यू मिनिस्टर खातीर. ते मूव करतात आमी पूजा शर्माचे एडवोकेट आता ते पोर्टल खंयतरी आर्ग्युमेंट करता की इथून खंयतरी पॉलिटिकल मोटिवेटेड. दॅट इज मॅटर इज वेनसडे ताणी जजमेंट दिता म्हणटा. सो आय थिंक आय एज अ लॉ मेकर डज नॉट बिहेव मी टू कमेंट ऑन दॅट. इट इज अ मॅटर स्टील सब ज्युडिस. आणि एक बेल मेळटली काय ना ते खबर ना, ताजेर आम्ही पहिली भायर उलोवप सारखे. आणि एक मॅटर मार्मगोवाचे पोर्टाचे येतात जे डायरेक्ट आमदाराचे नाव येऊ पाहिजे. आमदार आमदारा खातीर बॉक्सायट ओर ताणी जो थंयच्यान हँडलींग जातालो तो बॉक्सायट ओर आतां जयगड पोर्टाक गेला. रत्नागिरी हे सारको चार्ज जाल्लो आहा की आमदार दादागिरी करता. जिप्सम जे आहा
आम्ही जो जनता दरबार घेतला त्यांना तो मुनीस म्हणजे मला आयलो, तो म्हणतो आपलं 60-40 सिस्टम असतात, 60% बाय रेल 40% बाय रोड. सो 40% बाय रोड जो हा तो हालुंकूच दिना, तो म्हणता एक मनशाक दी आणि तो मनीस गोयकार न्ही, तो लोकलाक दिवंक नाही म्हणटा तो, पण तो गोयकार न्ही इन दीस केस. सो तो आपल्याक किती मेळटा आणि तो त्यांना त्रास करता. हे हायस्ट लेवलाचेर गेल्ले हा न्यूजपेपरांनी कॅरी केल्ले हा, मुख्यमंत्र्याक खबर हा, पण ताजेर आमदाराचेर काही ऍक्शन जायना. सो हांव मागता की या आमदाराची सर्व्हिस आम्ही सारखी लेजिटिमाइज करची आणि ती सर्व्हिस वापरूची कोळशाचेर. असे जो जिप्समाग आणि बॉक्साइटाक हॅरेस करता पण ते मातशे जर त्याने कोळशाक हॅरेस केले आणि कोळसो हँडल करतो जिंडाल आणि अडानीन सोडलो आणि त्या आणि खंचे कृष्णपट्टणम बी पोर्टार गेलो जाल्यार ह्या आमदाराचे आम्ही जय जयकार करप, ताजो पुतळो बांधप थंय आणि वास्को आणि मुरमुगाव ताणें सालवार केले म्हणून जावप. आमदारान सारखे आमदार गोंयचेर आणि चढ करून आमचे साऊथ गोंयचेर व्हडली सर्व्हिस करतलो. जर ताणें हे हॅरेसमेंट जिप्समाक केला आणि बॉक्साइटाक केला ते ताणें कोळशाचेरूय केले जाले. आणि हांव मागतलो इन द असेंब्ली इन फ्रंट ऑफ द आमदार की बाबा मात्शे ते थंय मात्शे वापर कर तुझी कला, हे कले खातीर आमचो कोळशांतल्यान आम्ही सालवार जाय.